गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. एक्सरसाइज 2.2 आपली सुरू आहे मॅट्रिक्स टॉपिकमधली. त्याची ॲडजॉईंट मेथडची एक्झाम्पल आपण बघतोय. लास्ट लेक्चर आपण काय एक्झाम्पल बघितलेले की फाइंड को फॅक्टर्स ऑफ द इलिमेंट बघितलेले. मग मॅट्रिक्स दिलेला त्याच्या प्रत्येक इलिमेंटचा आपल्याला को फॅक्टर फाइंड करायचा होता. त्यानंतर अजून एक क्वेश्चन बघितला, तो मॅट्रिक्स विथ को फॅक्टर फाइंड करायचं होतं. आणि आता जो क्वेश्चन 3 जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, फाइंड द ॲडजॉईंट ऑफ द मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स जो दिलेला आहे त्याचा ॲडजॉईंट आपल्याला फाइंड करायचा आहे. मॅट्रिक्स 3x3 घेतला आहे मी. आता 1 - 1 2 आहे, -2 3 5 आहे, आणि किती आहे, -2 0 आणि -1. या मॅट्रिक्स आपल्याला ॲडजॉईंट फाइंड करायचं आहे. आता ॲडजॉईंट जर फाइंड करायचा असेल तर अगोदर आपल्याला काय माहिती पाहिजे, प्रत्येक इलिमेंटचे मायनर्स माहिती पाहिजेत. मायनरवरून आपण को फॅक्टर फाइंड करतो आहे, आणि को फॅक्टरवरून काय घेणार, त्याचा मॅट्रिक्स घेणार, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. आणि मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर घेतल्यानंतर मग त्याचा ट्रान्सपोज जो आपण घेतो तो म्हणजेच काय मिळतो आपल्याला, ॲडजॉईंट मिळत असते. मग आता आपल्याला अगोदर प्रत्येक इलेमेंटचे मायनर फाइंड करावे लागतील, को फॅक्टर फाइंड करावे लागतील, ते अगोदर आपण फाइंड करून घ्यायचे. आता पहिला इलिमेंट मायनर ऑफ, त्याची पोझिशन काय येणार आहे, मायनर ऑफ A11 पोझिशन म्हणजेच कॅपिटल M11 इज इक्वल टू, त्याचा मायनर काय येणार, पहिल्या रोमधला एलिमेंट आणि पहिल्या कॉलममधला एलिमेंट, हे दोन्ही कॅन्सल केल्यावर राहिलं काय, 2x2 मॅट्रिक्स राहिला, सॉरी डिटर्मिनंट राहिला, तो परत लिहायचा, 3 5 0 आणि -1. हे सॉल्व करायचं म्हणजे किती येईल बघा, 3 × 1 -3 आला आणि मध्ये -7, 0 × 5 किती येईल, 0 0, म्हणजे किती मिळाला, मायनर त्याचा -3 मिळाला. आता मायनर झाला की लगेचच को फॅक्टर फाईंड करायचा. को फॅक्टर ऑफ A11 इज इक्वल टू काय येणार, तो कॅपिटल A11 म्हणजेच फॉर्म्युला काय, -1 raised to 1 + 1 इंटू त्याचा मायनर येईल. मग -1 raised to 2 इंटू किती आहे, मायनर -3, म्हणजे किती येईल, -1 raised to 2 इवन नंबर आला म्हणजे त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. ती व्हॅल्यू जरी पॉझिटिव्ह आली तरी -3 तर ऑलरेडी आहे, तो ॲज इट इज राहील -3. आता नेक्स्ट मी घेणार मायनर ऑफ, पुढचा एलिमेंट घ्यायचा मायनर ऑफ फर्स्ट रोमधला आणि सेकंड कॉलममधला, मायनर ऑफ A12 इज इक्वल टू दिस कॅपिटल M12 म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम त्याचा कॅन्सल होईल. मग राहिलेले चार एलिमेंट्स कोणते, काय राहतात बघा, चार एलिमेंट्स -2 5 -2 इकडं -1 राहील. मग डिटर्मिनंट सॉल्व करायचा, -2 × -1 2 येईल, मध्ये -7 5 × -2 म्हणजे किती येणार आहे, -10, म्हणजेच किती येईल आन्सर, 2 - - + 10 म्हणजेच मी आलं 12. पुढं त्याच एलिमेंटचा आता आपल्याला को फॅक्टर फाइंड करायचा आहे. को फॅक्टर मी डिनोट कसा करणार, आता मी को फॅक्टर असा वर्ड लिहित नाही आहे, कॅपिटल A12 इज इक्वल टू किती येणार, -1 raised to 1 + 2 इंटू त्याच एलिमेंटचा मायनर येईल, म्हणजेच किती येणार आहे, -1 raised to 3 इंटू त्या एलिमेंटचा मायनर किती आहे, 12. आता ऑड नंबर आला, 3 आहे म्हणजे ऑड आला, ऑड नंबर असेल तर त्याचं मायनस आहे ना, आणि ऑलरेडी इथे नंबर जो काय असेल तो किती आहे, तो 12. पुढचा मायनर आता मी डायरेक्ट सिम्बॉल लिहिणार, कॅपिटल M फर्स्ट रोमधला आणि कॉलम कोणता येणार, थर्ड कॉलम, कॅपिटल M13 इज इक्वल टू तिसऱ्या एलिमेंटचा मायनर घेतो आहे आपण. फर्स्ट रोमधला तिसरा एलिमेंट काय येणार, मग त्याचा डिटर्मिनंट बघायचा, फर्स्ट रो कॅन्सल केली, थर्ड कॉलम कॅन्सल केला, राहिला डिटर्मिनंट कोणता, -2 3 - 2 0 डिटर्मिनंट सॉल्व करायचा, -2 × 0 0 येईल, मध्ये -1, 3 × -2 म्हणजेच किती येईल, -6 येईल, म्हणजेच मायनर किती मिळाला, +6 मिळाला. पुढं आता की पहिल्या रोजचे तीन एलिमेंट्स झाले, पुढं आता सेकंड रोज मायनर ऑफ A21 सेकंड रो आणि फर्स्ट कॉलममधला एलिमेंट. सेकंड रो म्हणजे ही सेकंड रो आली आणि हा फर्स्ट कॉलम आला आणि सेकंड रो कॅन्सल होईल. चार एलिमेंट्स कोणते राहत आहेत, -1 2 0 -1 हे चार एलिमेंट्स राहतील.
इज इक्वल टू काय येणार, -1 × -1 किती येईल, +1 येईल, आणि -2 × 0 0, जे हा मायनर किती आला, 1 आला. पुढं त्याच एलिमेंटचा को फॅक्टर कॅपिटल ए 2 1 इज इक्वल टू -1 raised to 2 + 1 इंटू त्याचा मायनर M21. इथे सिम्बॉल द्यायचा राहिला M21, असं ते आता काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे -1 raised to 3 आणि मायनर किती आला आहे, 1 आला आहे. मग -1 raised to odd number आला, ऑड नंबर जर येत असेल तर त्याचं निगेटिव्ह साईन, आणि ऑलरेडी इथला जो काय नंबर असेल तो इथे किती आहे, ऑलरेडी 1 आहे. पुढचा एलिमेंट घ्यायचा आहे आपल्याला मायनर ऑफ A22, म्हणजेच कॅपिटल M22, सेकंड रो आणि सेकंड कॉलम. आता बरोबर मधली रो कॅन्सल होईल आणि कॉलम पण कॅन्सल होईल, म्हणजे चार कॉर्नरचे चार एलिमेंट्स राहणार. किती राहतील, 1 2, -2 आणि -1. सेकंड रो कॅन्सल केली आणि सेकंड कॉलम कॅन्सल केला आणि राहिलेले चार एलिमेंट्स, ते मी इथे लिहिले डिटर्मिनंटला, इज इक्वल टू 1 × -1, इथं -1 येईल, मध्ये मायनस आहे, 2 × -2 म्हणजे किती येणार आहे, -4, म्हणजे तिथं व्हॅल्यू किती येईल, -1 + 4 म्हणजे किती आलं, 3. ठीक आहे, आता याच एलिमेंटचा को फॅक्टर A22 इज इक्वल टू -1 raised to 2 + 2 आणि इंटू त्याचा मायनर किती येणार, M22 इज इक्वल टू -1 raised to 4 आणि मायनर आहे 3. आता -1 raised to even number आला, त्यामुळे जो काय नंबर असेल तो ॲज इट इज लिहायचा, पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार त्यामुळे तो नंबर ॲज इट इज राहील. नेक्स्ट आता सेकंड रोमधला थर्ड एलिमेंट मायनर ऑफ A23 म्हणजेच कॅपिटल M23 इज इक्वल टू काय येणार, सेकंड रो आणि थर्ड कॉलम कॅन्सल होईल, ही सेकंड रो कॅन्सल होईल आणि हा थर्ड कॉलम कॅन्सल होईल. सेकंड रो कॅन्सल झाल्यावर काय एलिमेंट राहतील, 1 - 1 आणि इकडं राहणार आहे -2 0. हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा, 1 × 0 0 येईल, मध्ये मायनस साईन, -1 × -2 म्हणजे किती येईल, 2 येईल, म्हणजेच इज इक्वल टू किती आलं आन्सर, -2. आता याच एलिमेंटचा आपल्याला को फॅक्टर फाइंड करायचा आहे, म्हणजे -1 raised to किती येणार, 2 + 3 इंटू त्याचा मायनर M23, -1 raised to 5 मायनर किती येणार आहे त्याचा, -2 येईल. तर -1 raised to odd number आला, म्हणजे त्याचं निगेटिव्ह साईन आणि ऑलरेडी जो एलिमेंट आहे त्याचं निगेटिव्ह साईन, म्हणजे हे किती येईल, +2 होईल. आता इथे एक M13 या इथं फक्त आपण मायनर फाईंड केला, याचा को फॅक्टर राहिला आहे बघा, A13 इज इक्वल टू काय येईल को फॅक्टर, -1 raised to 1 + 3 इंटू त्याचा मायनर, म्हणजे किती येणार आहे, -1 raised to 4 इंटू त्याचा मायनर किती आहे, 6 आहे, म्हणजेच व्हॅल्यू किती येणार आहे, -1 raised to 4 इव्हन नंबर आला, त्याचं प्लस साईन आणि हा 6 ॲज इट इज येईल. A13 कॅप फॅक्टर राहिलेला को फॅक्टर M13चा, तो आपण फाईंड केला. सेकंड रोचे आपण तीन इलिमेंटचे मायनर आणि को फॅक्टर फाईंड केले, तिथं पण मायनर तीन इलिमेंटचे. आता राहिलं काय, थर्ड रोचे तिन्ही इलिमेंटचे मायनर आपल्याला फाईंड करायचे. आता थर्ड रोचे तीन एलिमेंट घ्यायचे आहेत आपल्याला बघा, मायनर ऑफ A31 म्हणजे थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम इज इक्वल टू कॅपिटल M31 म्हणजे इज इक्वल टू काय येणार आहे, थर्ड रो त्याची कॅन्सल होईल आणि फर्स्ट कॉलम कॅन्सल होईल, म्हणजे राहिलेले चार एलिमेंट्स, कुठले चार एलिमेंट्स राहणार आहे, -1 2 3 आणि 5 हे चार एलिमेंट्स राहतील. मग याचा डिटर्मिनंट सॉल्व करायचा, -5 - 6 किती येईल व्हॅल्यू, -11 येईल. आता याच एलिमेंटचा को फॅक्टर कॅपिटल A31 इज इक्वल टू -1 raised to 3 + 1 इंटू त्याचा मायनर M31 इज इक्वल टू -1 raised to 4 इंटू त्याचा मायनर आहे -11. आता -1 raised to 4 म्हणजे इव्हन नंबर आला, त्यामुळे त्याचं प्लस